हे आहे चकलीचं भाजणीचं पीठ, त्याच्यामध्ये आता मी घातलेले आहे तीळ, हे चवीप्रमाणे मीठ, आणि आपल्या आवडीनुसार चटणी मिरची पावडर आणि हळद पावडर. आणि गरम तेलात ते मोहन चालू कर. हे आता गरम केलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये आता हे पीठ मी घालत आहे मिक्स केलेलं. गरम पाण्यामध्ये घातले की पीठ हे त्यातलं खुसखुशत होतं. थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे पिठाचं वाफून निघतं. चकल्याचं पीठ आहे हे मळून घेणार आहे. गरम पाण्यातून उकळून घेतलेलं आहे, ते वाफून घेतलेलं आहे. आता हे मी मळून घेणार आहे. मळायला पण थोडंसं कोंबड पाणी केलेलं आहे. म्हणून आता हे मी थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. काही जास्त मी पातळ करणार नाही, थोडं घट्टच पीठ ठेवणार आहे. पातळ केलं की चकल्या तुटतात. या प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे मी आता. तुम्ही बघू शकता किती पातळ आहेत हे बघा. या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. या पद्धतीने आता चकली गाळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आमच्या कोल्हापूरच्या लोकांना तिखट खायला जास्त आवडतं, म्हणून मी परत पिठामध्ये थोडा मिरची पावडर घातलेली आहे. त्यामुळं कलर पण किती छान आलेला आहे. आता आपण चकल्या तळून घेणार आहोत आणि मंद गॅस मध्यम गॅसवरती चकल्या तळून घ्यायच्या. मोठा गॅस ठेवला तर चकली वरून करपेल आणि आतून कच्चीच राहील. या पद्धतीने चकल्या तळून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने चकल्या गाळून घ्यायच्या. किती मस्त चकली दिसत आहे बघा. काटे पण किती सुंदर आले आहेत तुम्ही बघू शकता. किती सुंदर चकली दिसत आहे. या पद्धतीने चकली करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चकलीचं शेवटचं टोक चिकटवायला विसरू नका, आता पूर्ण चकली बिघडून जाईल. ह्या तळलेल्या आहेत चकल्या बघा, किती मस्त कलर आलेला आहे. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.
आणि बेल आयकॉन ते घंटे दाबायला विसरू नका. धन्यवाद.